मुंबईलगतच्या डोंबिवलीमध्ये पाणी टंचाई जीवावर बेतल्याची घटना घडली डोंबिवली जवळच असलेल्या संदप गावामध्ये खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली संदप गावासह आसपासच्या देसलेपाडा भोपर या परिसरामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातल्या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येतात काल संध्याकाळच्या सुमारास देसलेपाडा इथल्या गायकवाड कुटुंबातील दोन महिला आणि तीन मुलं या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली घटनास्थळावरून आढावा घेतलाय अभिजित देशमुख यांनी डोंबिवली शहराजवळ असलेल्या संदप गाव आहे या संदप गावातील हीच खदान आहे या खदानीमध्ये काल कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनंतर या गावातील पाणीटंचाईची समस्या आहे ती प्रकर्षाने समोर आलेली आहे स संदप गाव झालं किंवा त्याच्या आजूबाजूच्या भोपर नांदिवली देसलेपडा या आधी दे या आजूबाजूच्या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई भेडसावते याबाबत येथील जे ग्रामस्थ आहे त्या ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे पाठपुरावा हो केला निवेदनं दिली आंदोलनं केली मात्र अद्यापही यांचा पाणी समस्या काही सुटलेली नाही आहे त्यामुळे ह्या ज्या आजूबाजूच्या गावातील ज्या महिला व ज्या महिला आहेत या महिला कपडे धुण्यासाठी अशा प्रकारच्या या खदानींचा आसरा घेतात या ठिकाणी अशा दोन ते तीन खदानी आहेत अनेक ठिके अनेक दुर्घटना अशा या खदानीमध्ये या काही गेल्या वर्षांमध्ये घडलेल्या आहेत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडूनच आता माहिती घेऊ की सर काय पाणी आहे किती सम म्हणजे काय पाणी पाणीटंचाई समस्याने आपण आत्तापर्यंत पाठपुरावा केला प्रशासनाचं काय म्हणणं आहेवं पहिली गोष्ट म्हणजे आज अशा गोष्टीबद्दल प्रतिक्रिया आणि हे गोष्ट सांगायला लागते ही खूप दुःखद घटना आहे आणि असे हे निष्पाप जीव जाणं हीसुद्धा म्हणजे आज प्रशासनाला आणि राज्य सरकारला खरं म्हणजे याची नोंद घ्यायला हवी की अशा प्रकारे फक् केवळ पाण्यासाठी जीव जाणं ही खूप दुःखद घटना आहे म्हणजे मी तर सांगेन जीव मुठीत घालून त्यांना माहिती इथे धोका आहे तरीसुद्धा ते इथे येतात कारण पाणी हे जीवन आहे आणि हे जर पाणीच जर मरणाचं कारण ठरत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट बाब कोणतीच नाही आता अतल... बरेच जण म्हणतात तिसरं महायुद्ध सुरू होईल परंतु असं म्हणतात की तिसरं महायुद्ध असंच नाही सुरू होणार तिसरं महायुद्ध मूलभूत कारण पाण्यामुळे होणार आहे आणि तिसरं महायुद्ध होईल की नाही आम्हाला माहिती नाही परंतु आमचं महायुद्ध मात्र आता सुरू होणार आहे प्रशासनाविरुद्ध एवढं मात्र नक्की एकंदरीतच पाणी टंचाईमुळे अनेक महिला ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येतात ती पाणी टंचाईची समस्या आहे ही तातडीने निकाली काढावी अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केली आहे अभिजित देशमुख एबीपी माझा डोंबिवली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट